सर्वात मोठी बातमी, आता फक्त 70 वर्षापर्यंतच मिळणार पेन्शन। होय, फक्त 70 वर्षापर्यंतच मिळणार पेन्शन, तीही लागू झाली तर। सरकारची अगदी नवीन खेळी, या संबंधीचं विधेयकही झालं तयार। चला याबद्दलची सविस्तर माहिती बघून घेऊया। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा। तर यामध्ये म्हटलेलं आहे की सध्या राज्यांमध्येच नव्हे तर देशातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरिता पेठून उठले आहेत। परंतु आता सरकारकडे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता सरकारकडून नवीन खेळी तयार करण्यात येत आहे। पेन्शनबाबत आत्ताची नवीन अपडेट पुढील प्रमाणे आपण पाहूया। सरकारी कर्मचाऱ्यांना जरी जुनी पेन्शन योजना लागू केली तरी कर्मचाऱ्यांना फक्त 70 वर्षापर्यंतच पेन्शन मिळेल असा प्रस्ताव केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनबाबतची होणारी प्रचंड मागणी, त्याचबरोबर जुनी पेन्शनधारक व नवीन पेन्शन योजनेनुसार पेन्शनधारक असा कर्मचाऱ्यांमध्येच भेदभाव होत असल्याने सरसकट कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 70 वर्षापर्यंतच पेन्शन अदा करण्याचा एक नवा विचार केंद्र सरकारचा असल्याचे दिसून येत आहे। मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी जर जुनी पेन्शन या मागणीकरता संप केला तर केंद्रीय संपूर्ण यंत्रणा खिडखिडी होईल। यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपा अगोदरच जुनी पेन्शनबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत केंद्र स्तरावर चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे। यामध्ये केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सदरचे 70 वर्षापर्यंत पेन्शन या निर्णयाचे देशातील बरेच राज्ये आपल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठीही लागू करण्याची शक्यता आहे। सदर निर्णयाला देखील कर्मचाऱ्यांचा विरोध होईलच असे निदर्शनास येत आहे। कारण 70 वर्षानंतर खरी आर्थिक चणचण भासत असते ज्यावेळी व्यक्तींना कोणतेही काम होत नाही। यामुळेच 70 वर्षानंतर आयुष्यभर पेन्शन देणे कर्मचारी हिताचे राहील। तर आत्ताचे या घडीची जी संपकाळामध्ये आलेली एकदम नवीन बातमी आहे की फक्त 70 वर्षापर्यंतच मिळणार पेन्शन, तर कदाचित ही सरकारने पेन्शनसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना एकंदरीत पांगविण्यासाठी किंवा हा संप पांगविण्यासाठी खेळलेली एक खेळी आहे असं आपण मानू शकतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राज्य सरकारी आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत आपण पोहोचवावा आणि हे चॅनल एज्युकेशन मनोहर आपण सबस्क्राईब करून घ्यावं। हीच आपली आपल्या या मित्राची शेवटची